एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे साहेब दानवे यांनी एक खुलासा केला आहे. अर्जुन खोतकर आणि माझ्यामध्ये आधीच सेटलमेंट झाली होती आणि नंतर जे काही घडलं ते नाटक सुरू होतं असा धक्कादायक खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. जालन्याच्या सत्कार कार्यक्रमामध्ये रावसाहेब दानवे यांनी हा खुलासा केला आहे. जालना मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप गाजला होता. रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकला होता, परंतु हे सर्व काही नाटक होतं. अर्जुन खोतकर आणि माझ्यामध्ये अगोदरच सेटलमेंट झाली होती आणि नंतर जे काही घडलं ते नाटक सुरू होतं असा धक्कादायक खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. जालन्याच्या सत्कार कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी हा खुलासा केला आहे. नक्कीच हा एक मोठा खुलासा मानला जातोय. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघामध्ये जालना मतदारसंघादरम्यान वाद सुरू होता आणि त्यानंतर रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघाची धुरा देण्यात आली होती. रवी जयस्वाल आपल्यासोबत आहेत. रवी, रावसाहेब दानवेंनी धक्कादायक खुलासा केला आहे. अगोदरच सेटलमेंट झाली होती आणि नंतर फक्त नाटक सुरू होतं असं अर्जुन खोतकर बद्दल बोलतायत ते काय सांगशील? बरोबर आहे. केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांचा आज जालन्यामध्ये जाहीर सत्कार ठेवण्यात आला होता आणि या सत्कारादरम्यान रावसाहेब दानवे पाटील असं बोलले की आमची जी सेटलमेंट होती अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातली जी सेटलमेंट आहे ती 2 महिन्यापूर्वीच म्हणजे ती झाली, निवडणुकीच्या लागायच्या 2 महिन्यापूर्वीच झाली होती. मात्र नंतर जे सुरू होतं ते फक्त नाटक होती असा जो खुलासा आहे तो रावसाहेब दानवे पाटील यांनी केलेला आहे. नक्कीच रवी, दानवेंनी हा एक मोठा खुलासा केला आहे आणि जनता नेहमी संभ्रमात होती जालना मतदारसंघादरम्यान आणि यानंतर आता जनतेला वेळात काढणं गेलं आहे, जनतेला मूर्ख बनवण्यात गेलं आहे का असं वाटतंय? बरोबर आहे. अर्जुन खोतकर यांनी जे रावसाहेब दानवेंना चितपट करण्याची जी भाषा केली होती, रावसाहेब दानवेंना पराभव केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, रावसाहेब दानवेंना मी पाडल्याशिवाय शांत बसणार नाही अशी जी भाषा होती ती अर्जुन खोतकर यांनी वेळोवेळी बोलून दाखवली. नंतर मात्र अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतर जी तलवार आहे ती लँड केली होती. मात्र याचा जो खुलासा आहे तो या ठिकाणी रावसाहेब दानवेंनी केलेला आहे की अर्जुन खोतकर आणि माझ्यामध्ये जी सेटलमेंट आहे ती आधीच झाली होती आणि आता जी नंतर जी सुरू होतं ती फक्त नाटक होती, म्हणजे हा जनतेला मूर्ख बनवण्याचं राजकारण आहे असं. नक्कीच रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक सुरू आहे, थेट जाऊयात. आणि उत्तर महाराष्ट्र झाला, आज विदर्भातील विविध जिल्ह्यातील चर्चा आज जिल्हानिहाय आम्ही करत आहोत. आज अतिशय एक महत्त्वाचा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो म्हणजे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी वर्ष या वर्षापासून 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजे 1 ऑगस्टला 99 जयंती राहील आणि 1 ऑगस्टनंतर पूर्ण वर्षभर जन्मशताब्दी वर्ष म्हणून हे साजरं केलं जाईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्षभर अण्णाभाऊ साठेंच्या जे योगदान राहिलेलं आहे, साहित्यरत्न लोकशाहीर म्हणून ज्यांची ख्याती पूर्ण जगात आहे देशात आहेत त्यांना अभिवादन करण्याचं काम आणि त्यांनी ज्या पद्धतीने सामाजिक चळवळ या देशात उभी केली आणि महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी आणि गरिबांना शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी त्यांचं योगदान राहिलेलं आहे ते लक्षात घेता प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्यांची जन्मशताब्दी वर्ष म्हणून 1 ऑगस्टनंतर आम्ही पूर्ण वर्षभर कार्यक्रम अण्णाभाऊ साठेंच्या स्मरणार्थ प्रदेश काँग्रेसच्या वतीने घेण्यात येणार आहे. त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणू द्या हा त्यांचा प्रश्न आहे.
आज सत्तेची धुंद त्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे त्यांना काही दुसरं काही दिसत नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर कुठला मला टिप्पणी करायची नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आजही आम्ही पक्षाच्या हितासाठी मजबूतीने काम करणार आहोत. आगामी काळामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांनासुद्धा संधी देण्याच्या बाबतीमध्ये काँग्रेसची भूमिका निश्चित पहिली होती आणि यावेळेसही राहणार आहे आणि विविध सामाजिक घटकांना येणाऱ्या काळामध्ये सामावून घेण्याच्या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे. चांगले नवीन उमेदवार, तरुण उमेदवार, विविध सामाजिक समाजाला प्रतिनिधित्व देणारे असे उमेदवार जर येण्यास इच्छुक असतील तर निश्चितच एक नव्याने काही लोकांना संधी देण्याची काँग्रेस पक्षाची तयारी आहे. काल हे ही सत्य आहे की अनेक मतदारसंघामधल्या उमेदवारांनी त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांनी काम केल्यासंदर्भातल्या तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत आणि स्वाभाविक आहे की जे उमेदवार पराभूत झाले त्यांना त्या बाबतीमध्ये नाराजी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण याचा अर्थ काँग्रेस काही राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही हे जे काही माध्यमांनी चालवलं आहे चुकीचं आहे. मी असं कधीही वक्तव्य कालही केलं नव्हतं आणि आजही मला स्पष्टीकरण यामध्ये द्यायचं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करण्यासंदर्भात आमची भूमिका सकारात्मक आहे. अद्याप चर्चा व्हायची आहे. आमच्या सर्व जिल्हास्तरीय आणि राज्यातल्या सर्व नेत्यांची या ठिकाणी बैठक सुरू आहे. त्या बैठकीमधून जे काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने पुढे मित्रपक्षांच्या चर्चा करत असताना अधिक स्पष्टता यावी म्हणून जिल्हानिहाय चर्चा या ठिकाणी सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका आता झाल्या पाहिजेत आणि ते स्वतः कोर्टात जाणार आणि त्यांचं म्हणणं की सर्व विरोधी पक्षांनी ही भूमिका घेतली पाहिजे की जो बॅलेट पेपरवर निवडणुका होत तोपर्यंत आपण बहिष्कार टाकला. काँग्रेस पक्षासहित दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ अनेक वेळा जाऊन आलेलं आहे. या अगोदर काँग्रेस पक्षाच्या मध्ये काँग्रेस अध्यक्षांनी सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे की या ठिकाणी ईव्हीएमच्या ऐवजी त्या ठिकाणी बॅलेट पेपरचा वापर केला गेला पाहिजे. अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत, लोकांना पारदर्शकतेबद्दल शंका आहे. मशीनच्या हॅकिंग संदर्भामध्ये अनेक लोकांना खूप गांभीर्याने त्या ठिकाणी तक्रारी त्या ठिकाणी समोर येत आहेत आणि ज्यामुळे ज्या गोष्टी संदर्भात चर्चा आहे मोठ्या प्रमाणावर, ज्याबद्दल शंका आहे आणि ज्या निकालाबद्दल शंका आहे, अशा गोष्टी असताना देशातले सर्व राजकीय पक्ष विरोधी पक्ष या बाबतीमध्ये सहमत आहेत पण भाजपला मात्र ह्याचा विरोध दिसतो आहे आणि ह्याच्या बाबतीमध्ये त्यांनी काही स्पष्टपणे भूमिका घेत नाही आहे. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की पारदर्शकता आणा, बॅलेट पेपर पुन्हा आणा आणि मग जनतेचा कौल जो असेल तो मान्य करून आणा. आता हा धोरणात्मक विषय आहे. अखिल भारतीय काँग्रेस स्तरावर हा या बाबतीमध्ये चर्चा निश्चित व्हावी आणि त्या ठिकाणी मला वाटतं की इतर मित्रपक्षावर चर्चा करून सर्व एकमताने निर्णय घेता येईल. परंतु निश्चितच सर्वांचीच भूमिका ही आंदोलनाची आहे, मानसिकता तशीच आहे, परंतु पक्ष पातळीवर ह्याचा निर्णय व्हावा लागेल. सर, हिंदी आज 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 मराठवाड्यात मुख्यमंत्री आहेत आणि या ठिकाणी त्यांनी असं आश्वासन दिलेलं, अशी घोषणा केलेली आहे की मराठवाड्यातील सगळी धरणे पाईपलाईनने जोडली जातील आणि प्रत्येक गावात पाईपलाईन या पुढच्या 5 वर्षात जोडली. निवडणुकीच्या तोंडावर भरपूर घोषणा करण्यासारख्या आहेत. सरकारला जेमतेम आता 2 महिन्याचाच कालावधी सरकारच्या हातामध्ये घोषणा करण्याकरता शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे आता जे पाहिजे ते घोषणा होऊ शकतात अशा प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना घोषणा आता करण्या इतपत 2 महिने शिल्लक आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या डोळ्यावर सत्तेची धुंदी आहे आणि त्यामुळे आता येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते वाटेल त्या घोषणा करू शकतात. याबद्दल अशोक चव्हाण यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. तसंच ईव्हीएमबाबतही अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केलं आहे. ईव्हीएमबाबत जर योग्य तो निर्णय झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेस आणि मित्र पक्षातर्फे देण्यात आलेला आहे. AM News, स्पंदन महाराष्ट्राचे.